परंतु आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही एक रकमी एफ आर पी घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. एफ आर पी ज्यांनी कमी दिलेले आहे, ज्यांना एफ आर पी कमी द्यायला पैसे कमी पडतात, त्यांची तेवढी साखर ताब्यात घ्यावी. कारण ही सूचना स्वतः साखर आयुक्तांचीच होती की साखर कारखान्यांकडून उत्पादकांनी साखर विकत घ्यावी, म्हणजे तेवढा स्टॉक कमी होईल. तर साखर आयुक्तांच्या सूचनेचा आम्ही आदर करतो आणि आम्ही शेतकऱ्यांच्या संमतीनं आम्ही त्यांना विनंती केली की जे कारखाने एफ आर पी कमी देत आहेत ते फरकाची जी रक्कम आहे तेवढ्या किमतीची साखर एकतर साखर आयुक्तांनी जप्त करून ती लिलावात काढावी किंवा केंद्र सरकारनं बांधून दिलेल्या दरानुसार 29 रुपयानं ती साखर शेतकरी घ्यायला तयार आहे. हे जे आंदोलन झालेलं आहे ते शेतकऱ्यांचा संयम सुटल्यामुळं व्हायला लागलेलं आहे आणि याला जबाबदार साखर कारखानदार आहेत. शेतकऱ्यांचे पैसे द्या आणि मी कायम अज्ञात असं शेतकऱ्यांचे प्रश्न 100% सोडवा, कायम अज्ञात असत जायला तयार आहे मी.